नमस्कार, एमजीएम न्यूजमध्ये मी रितू नरवडे आपलं स्वागत करते. औरंगाबाद चित्रपट महोत्सवाचा आजचा तिसरा दिवस, त्यानिमित्त दासू वैद्याबरोबर साधलेला हा संवाद. नमस्कार. औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं हे 7वं वर्ष आहे. या फिल्म फेस्टिवलच्या पहिल्या वर्षापासून मी सहभागी आहे. चित्रपट पाहायला कोण येतो, संयोजक म्हणून पण आलेलो आहे आणि ज्युरी म्हणून पण मी काम केलेलं आहे. एकूण असं लक्षात येतं की या चित्रपट महोत्सवामुळं एक वर्ल्ड सिनेमाशी औरंगाबाद जोडल्या गेलं आणि ते फार महत्त्वाचं आहे. कारण आपल्याकडे जशी चित्राबद्दलची निरक्षरता आहे, तशी चित्रपटाबद्दलची सुद्धा निरक्षरता आहे. आपण ज्या पद्धतीचे चित्रपट पाहतो ते चित्रपटच आहेत का? कारण ते फक्त एंटरटेनमेंट आहे. म्हणजे कोणीतरी जर असं म्हणलं की चित्रपट म्हणजे एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट, तर हे काही अंशी खरं आहे. चित्रपट नुसता एंटरटेनमेंट करत नसतो, तर माणसाचं जगणं समृद्ध करत असतो, माणसाला अनुभवाने श्रीमंत करत असतो. तर असे अनुभवाने श्रीमंत करणारे, जगण्याला समृद्ध करणारे चित्रपट या चित्रपट महोत्सवामध्ये दाखवले जातात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मुंबई पुण्याला गोव्याला अजून कुठल्या बेंगलोरला मद्रासला दिल्लीला अशा प्रकारचे चित्रपट महोत्सव होतात, पण औरंगाबाद सारख्या गावामध्ये चित्रपट महोत्सव होणं आणि तोही अत्यंत वेगळ्या पद्धतीनं होणं याच्यामागे खूप जणांचं श्रेय आहे, खूप जणांची धडपड आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल, नाथ सीड्स असतील, किंवा MGM असेल, किंवा आयनॉक्स थिएटर असेल, या सगळ्यांनी मिळून हा मेळ जुळून आणलेला आहे आणि त्याच्यामुळं औरंगाबादकरांना विश्व सिनेमा पाहायला मिळतो. दर्जेदार सिनेमे म्हणजे काय असू शकतात, आणि एक सिनेमा पाहिल्यानंतर एक उत्तम कादंबरी वाचल्याचा जो एक आपल्याला एक श्रीमंती मिळते किंवा समृद्धी मिळते, ती आपल्याला मिळते. आणि ही चळवळ पुढे अशीच पुढे जायला पाहिजे. फक्त इथे प्रेक्षक चांगला निर्माण झालाच पाहिजे. आणि असं लक्षात येतं की गेल्या 6-7 वर्षापासून आजच्या 7व्या वर्षी एक चांगलं वातावरण औरंगाबादमध्ये चित्रपटाच्याबद्दल, विश्व चित्रपटाच्याबद्दल निर्माण झालेलं आहे. आणि त्याच्याबरोबर मला दुसरी एक छान आशादायी गोष्ट अशी वाटते की आपल्याकडचे जे अपकमिंग फिल्म मेकर आहेत, म्हणजे नव्याने चित्रपट क्षेत्रात येऊ इच्छिणारे तरुण आहेत, या तरुणांना हे चित्रपट पाहिल्यानंतर जी प्रेरणा मिळणार आहे किंवा त्याच्यातून त्यांना जे काही नवीन प्रोत्साहन मिळणार आहे, यांना हे सगळे म्हणजे आज एवढे दिग्दर्शक कलात्मक सिनेमाचे असो किंवा मेन स्ट्रीममधले असो, यांच्याशी बोलायला मिळणं, यांचे विचार ऐकायला मिळणं, यांची प्रोसेस ऐकायला मिळणं, म्हणजे वेगवेगळे जे इथे मास्टर क्लास होतात त्या मास्टर क्लासमधून सुद्धा या अपकमिंग फिल्म मेकरला खूप मोठं काही मिळू शकतं. आणि त्या दिवशीच जसं बोललं जातं की या चित्रपट महोत्सवामध्ये आमच्या औरंगाबादमध्ये आमच्या लोकांनी तयार केलेला चित्रपट लवकरच दिसण्याची आता वेळ आलेली आहे आणि आपण त्याची वाट बघूया. मी या सगळ्या चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं इथल्या सुजाण होत जाणाऱ्या रसिकांचं अभिनंदन करतो. इथे वातावरण निर्माण करणाऱ्या सगळ्या हातभार लावणाऱ्या लोकांचा आभार मानतो आणि या चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा देतो.